हां हॅलो सर, ते आपली इन्कम टॅक्सची फाईल रेडी झाली आहे ना? नाही काय आहे ना, ते ITR भरायचं होतं ना आपला. अहो 31 जुलै आहे, पण कशाला एवढा वेळ काढायचा? नाही का ते आधीच भरलेलं बरं, परत कुठं ते उगाच लेट फीची तकतक. आणि परत तुम्हालाही माहिती आहे, 31 तारीख आली की तुमच्या ऑफिसवर कशी झुंबड उठते ना. तेच ना, भरून टाकूया ना. हां नाही, फीचं नका टेन्शन घेऊ तुम्ही, तुम्हाला फी ॲडव्हान्स असते आपली, माहिती आहे ना. पण ते पहिले 31 तारखेच्या आधीच भरा, उगाच ते डोक्याला टेन्शन नको बघा. हां ओके ओके सर, नो प्रॉब्लेम, थँक यू व्हेरी मच. अरे तुम्ही चॅनलवर आलात पण एवढ्या लवकर. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काय ना मित्रांनो, CA साहेबांचा फोन होता. आता 31 जुलै ITR भरण्याची लास्ट तारीख. मी त्यांना म्हटलं आपलं भरून टाका ITR, कशाला वेळ काढायचा ना. काय शेवटच्या तारखेपर्यंत थांबायचं, मग परत ती लेट फी भरायची, मग परत सर्व्हर डाऊन होणार. कुणी उचापत सांगितले आपल्या कामात आपण बिझी, त्यांच्या कामात ते बिझी. ना त्यांचा वेळ आपण खायचा, ना आपला वेळ त्यांना उगाच द्यायचा. त्याच्यापेक्षा काय करायचं, 31 जुलै यायच्या आधीच 8 ते 9 दिवस आधीच जाऊन आपला ITR भरून टाकायचा. डोक्याला टेन्शन नको. कसं आहे, आपण इन्कम कमवतो म्हटल्यावर कर भरला पाहिजे. सरकारप्रती आपली कर भरणे ही एक जबाबदारी आहे आणि हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे, आणि हे देशाच्या प्रत्येक नागरिकांनी जपलं पाहिजे. तर मग काय म्हणताय, तुम्ही भरला का नाही रिटर्न? नसेल भरला तर लवकर तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट रेडी करा, आणि लवकरात लवकर तुमचे जे कोण CA असतील त्यांची जाऊन भेट घ्या, आणि ITR लवकरात लवकर फाईल करण्याविषयी त्यांना भेटा, याविषयी जरूर माहिती घ्या. नुसता ITR भरू नका बरं का, तर ते भरत असताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे ह्याची सुद्धा माहिती त्यांना विचारून घ्या, तो तुमचा अधिकार आहे. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ खास आहे का, तर ITR रिटर्न भरत असताना काय काळजी घ्यायची आहे आणि 31 जुलैच्या आत तो का भरणं आपल्यासाठी फायद्याचं आहे, हे आपण आज आपण जाणून घेणार आहोत. काय ना, आता तुम्ही मला म्हणाल ते पुराण मला कशाला सांगताय. अहो पण हे तुमच्याही फायद्याचं आहे, कारण तुम्ही पण एक देशाचे नागरिकच आहात ना. मग काय ना, 31 जुलै आला की तारांबळ उडते, सगळेजण अचानक जागे होतात, आणि वर्षभराच्या सगळ्या फाईल काढायच्या, मग त्याचा प्रॉफिट अँड लॉस काढायचा, इन्कम एक्सपेंडिचर काढायचा, मग त्यातनं परत बॅलन्स शीट रेडी करायची, हे सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे, बिलं पावत्या GST सगळं, आणि मग हे सगळं घेऊन जायचं CA साहेबांच्या ऑफिसवर, आणि मग तिथं हुज्जत घालत बसायचं. मग त्यातनं हे आमचं वजा करा, ते आमचं वजा करा, आणि हे करता करता काही चुकाही होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर जर सर्व्हर डाऊन झाला, वेबसाईट जर थोडा वेळ थांबली, तर मात्र आपलं गणितच थांबतं. म्हणजे काय होतं, तर तुम्हाला लेट फी भरायला लागू शकते. त्याचबरोबर ती लेट फी कशी असते, 1000 रुपये ते 10000 रुपयेपर्यंत कधी किती असू शकते. मग तुमचा ज्याप्रमाणे इन्कम आहे, जर 5 लाखाच्या आधी इन्कम असेल तर ती 1000 रुपये, व 5 लाखाच्या पुढे इन्कम असेल तर ती तुम्हाला 5 ते 10000 रुपयेपर्यंत सुद्धा भरावी लागू शकते. मग ही जी डिले, हा जो डिले आहे, हा टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर वेळच्या वेळी 31 जुलैच्या आधीच 1-15 दिवस जर आपण CA साहेबांच्या ऑफिसवर गेलो तर आपलं काम लवकर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 31 तारखेला आधी 2 दिवस जी CA साहेबांच्या ऑफिसवर तुडुंब गर्दी असणार आहे, त्या गर्दीपासूनही आपल्याला लांब राहता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपल्या रिटर्न्सचं फायलिंग हे सुटसुटीतपणे व्यवस्थित झालं पाहिजे. काय ना मित्रांनो, जसा डिले झाला इन ITR भरायला तर तुम्हाला लेट फी लागू शकते, तसाच अति लवकर भरण्याचा पण एक तोटा आहे बरं का. कसं होतं, वेबसाईट अपडेट झालेली नसते, इन्कम टॅक्सचे काही रूल्स, नवीन आलेल्या पॉलिसीज त्या अजून अपडेट झालेल्या नसतात, आणि बरीच लोक काय करतात, मे महिन्याच्या एंडिंगलाच जातात ITR भरायला. आणि मग काय होतं, ITR तर भरतात, पण जर नवीन काही पॉलिसी झाल्या आणि जर ITR मधल्या काही जर चुका निघाल्या, तर मिसमॅचची नोटीस तुम्हाला 100% येते. आणि हे झालेलं जे मिसमॅच आहे ते तुम्हाला नंतर परत ITR फाईल करून त्याची पुरवणी जोडून हे तुम्हाला भरपूर त्रासदायक ठरतं. आणि म्हणजे म्हणायचं एवढंच आहे की एक योग्य वेळ असणं गरजेचं आहे ITR फाईल करण्यासाठी. आणि ती काय असेल, तर साधारणतः लक्षात घ्या, 15 जूनपर्यंत तुमचे सॅलरी ASI जे काय असेल ते सगळे रेडी होत असतं, आणि 15 जून नंतर तुम्ही साधारणतः 25 जूनपर्यंत आरामात जाऊन CA साहेबांच्या ऑफिसवर बसून त्यांच्याशी चर्चा करून कुठल्या विषयावर टॅक्स जास्त भरायचा, कुठल्या याच्यावर कमी भरायचा, वजावट कुठली होऊ शकते, या सर्व गोष्टीची व्यवस्थित सविस्तर चर्चा करून तुम्ही ITR फाईल करू शकता. चला तर मग, तुम्हाला एवढं तर कळले की वेळेत ITR भरण्याने आपण आपले नुकसान टाळू शकतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का की ITR भरण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते, किंवा आपल्याकडे काय काय असणे गरजेचं आहे, पाहूया.
काय ना, आय टी आर भरताना मग तुम्ही व्यक्ती असाल, HUF असाल, एखादी कंपनी असाल किंवा एखादी फर्म असाल, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर बँक खात्याचं पुस्तक, तुमचं सॅलरी फॉर्म, फॉर्म 26 AS, त्याच्यानंतर तुमचा AIS, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण शुल्काच्या जर काही वजावटीसाठी पावती असतील तर त्या, देणगी कुठे तुम्ही दिली असेल त्याच्या पावत्या असतील तर, आणि इन्शुरन्स प्रीमियमच्या त्या पावत्या असतील तर, त्याचबरोबर तुम्ही तयार केलेली एक ढोबळमानाने तयार केलेली जी तुमची बॅलन्स शीट असते, तुमचा जमा खर्चाचा जो लेखाजोखा असतो तोही तुम्हाला लागतो. काय ना, आय टी आर भरताना ना बरीच काळजी घ्यावी लागते. तुमचा AS, AIS, तुमचं फॉर्म 26, TDS फॉर्म, ह्या सगळ्या गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात. तसेच तुम्ही मिळवत असलेले सर्व उत्पन्नाचे जे स्रोत असतील त्याचा यामध्ये विचार करावा लागतो. मग तुम्हाला एखादं घरभाडं मिळत असेल, तुम्हाला नोकरीतनं सॅलरी मिळत असेल, तुम्हाला व्यवसायातून जर एखादा प्रॉफिट होत असेल, किंवा या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही पद्धतीनं जर करपात्र उत्पन्न जर कमवत असाल, ज्याच्यावर गव्हर्नमेंटनी कर अदा केलेला आहे, कर लागू केलेला आहे, तर तुम्हाला 100% या सर्व इन्कमचे जे स्रोत आहेत तुमचे, याचा विचार हा आय टी आर भरताना करावा लागणार आहे. तसेच मित्रांनो, तुमच्या खतावणीमध्ये वर्षभर केलेल्या एंट्र्या, बँकेचे पासबुक, तुमचा P&L अकाउंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट यांची योग्य जुळवाजुळव करावी लागते. त्याप्रमाणे तुमची बिलं आहेत का ह्याची ॲडजस्टमेंट करावी लागते. काय तुम्ही जर काही इन्शुरन्सचे प्रीमियम भरत असाल तर त्याची वजावटीसाठी तुम्हाला योग्य बिलं असतील, पावत्या असतील, त्या द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट, जर तुम्हाला रिफंड मिळणार असेल तर तुम्ही बँकेचं तुमची जी डिटेल्स आहे ती अतिशय व्यवस्थितपणे चोख दिली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला सध्याचा या वर्षीचा इन्कम टॅक्सचा स्लॅब रेट माहीत असणे हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण या स्लॅब रेटवर तुम्हाला तुम्ही टॅक्सेबल इन्कम जे तुमचं आहे ते गणलं जाणार आहे. तुम्हाला यावर कर लागू शकतो का नाही हे या स्लॅब रेटवरूनच कळणार आहे. मग तो ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा असेल, महिलांसाठी वेगळा असेल, त्याचबरोबर तुमच्या जे काही इन्कम आहे ते कोणत्या हेडखाली येत आहे इन्कम टॅक्सच्या, हे सुद्धा तुम्ही पाहणं हे अतिशय गरजेचं आहे. तसेच आय टी आर भरताना इन्कम टॅक्स ॲक्टने तुम्हाला काही वजावटी त्या मंजूर केलेल्या आहेत. त्यामध्ये जर म्हणाल तुम्ही तर ATC या सेक्शनखाली जर तुम्ही गेलात तर तुम्हाला LIC प्रीमियम, त्याचबरोबर तुमची मुलांची ट्युशन फी ही साधारणतः 1.5 लाखापर्यंत तुम्हाला माफ केलेली आहे. तसेच तुमचं जर ॲग्रिकल्चरचा विषय जर काही इन्कम असेल, शेती उत्पन्न असेल, तर याचाही विचार हा वजावटीमध्ये केला जाऊ शकतो, याची तुम्ही तुमच्या CA विचारून खात्री करून घ्या. त्याचबरोबर ATD हा जो सेक्शन आहे, हा ATD सेक्शनखाली तुमच्या पूर्ण कुटुंबाचा जर तुम्ही विमा काढला असेल तर त्याच्या प्रीमियमची सुद्धा वजावट येते होऊ शकते. आणि सेक्शन ATG जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कुठल्या फाउंडेशनला जर तुम्ही काही देणगी दिली असेल, कुठल्या हॉस्पिटलला जर देणगी दिली असेल, कुठल्या अनाथाश्रमाला देणगी दिली असेल, तर ते तुम्हाला जे डोनेशन तुम्ही केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला वजावटीसाठी विचारात घेता येऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ITR भरण्याचे तुम्हाला काही फायदे होऊ शकतील का? नक्कीच, पाहूया आपण काय फायदे होते. काय ना, सरकारचे मुख्य उत्पन्न कुठले, कर. आणि तुम्ही जर कर वेळेवर भरला, योग्य भरला, तर सरकार तुम्हाला नवनवीन सुविधा ह्या देणार आहे. आणि सरकारला नवनवीन सुविधा ह्या कशातनं देता येणार आहेत, तर तुम्ही जे कर भरता त्याच उत्पन्नातून सरकार तुम्हाला परत आहे तशी परतफेड करते. तसेच जर ITR योग्य वेळेत भरला गेला तर तुम्हाला जे नंतर पेनल्टीज लागणार आहे, जे फाईन्स लागणार आहेत, याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळते. दुसरी गोष्ट काय, तर सर्वात महत्त्वाचं, आपल्याला कर्जाची गरज तर आयुष्यात एकदा ना एकदा तरी पडतेच. आणि या कर्जासाठी अप्रुव्हल मिळण्यासाठी तुम्हाला मुख्य पुरावा काय द्यावा लागतो, तर भरलेल्या ITR रिटर्न्सचे तुम्हाला सबमिशन करावे लागते. आणि तुम्हाला याच्यामुळे कर्ज जे आहे ते लगेचच अप्रूव्ह होऊन मिळते. तुम्हाला विजा अप्रुव्हल हे लगेचच मिळणार आहे जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरत असाल. म्हणजे तुम्ही TDS रिफंडसाठी क्लेम करू शकता. आता हे असे होते आपले सर्व ITR भरण्याचे बेनिफिट्स. तर मग उशीर करू नका, 31 जुलै यायच्या आधीच लवकर जावा, CA ऑफिसवर जाऊन बसा आणि तुमचा जे काय ITR आहे तो फाईल करा. आता शेवटचं 1-2 मिनिटाची छोटीशी टीप तुम्हाला काय आहे ही टीप, तर लक्षात घ्या, ITR कसा भरायचा, तर तुम्ही CA साहेबांच्या ऑफिसवर जाऊन तो मॅन्युअली सबमिट करू शकता. मग ते स्वतः ई फाईलिंगद्वारे ऑनलाईन भरतील. नाहीतर जर तुम्हाला या प्रोसिजरची माहिती असेल तर तुम्ही स्वतः ई फाईलिंग करू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता. तिथे ई फाईलिंगद्वारे तुम्ही तुमचा ITR रिटर्न हा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून पूर्ण पुराव्यानिशी हा भरू शकता.
आणि ITR दाखल केल्यानंतर त्याचा तुम्हाला सबमिशनचा मेसेज हा तुमच्या ईमेलला तुम्हाला प्राप्त होतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.